अदानीचे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर नियंत्रण. मुंबई विमानतळ व्यवस्थापनामध्ये अदानीचा 74% हिस्सा असणार आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अदानी समूहाचे व्यवस्थापकीय नियंत्रण आहे. दुसऱ्या व्यस्त विमानतळाचे काम अदानीकडे देण्यात आलंय. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं कामही अदानीकडेच आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अदानी समूहानं व्यवस्थापकीय नियंत्रण मिळवलंय. अदानी समूहातील अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडनं देशातील दुसऱ्या व्यस्त विमानतळाचं हे अधिकार जीवीके कंपनीकडून घेतलंय. अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडच्या मंगळवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबतच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला. मुंबई विमानतळ व्यवस्थापनामध्ये अदानी समूहाचा 74% हिस्सा असणार आहे. जीवीके समूहाकडे असलेला 50.5% हिस्सा या समूहानं यापूर्वीच संपूर्णपणे मिळवलाय. आणखी 23.5% हिस्सा हा एअरपोर्ट कंपनी साऊथ आफ्रिका आणि बिडवेश समूह या अन्य अल्पसंख्य भागीदारांकडून खरेदी केला जाणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम येत्या महिन्यात सुरू होणार असून मुंबई नजीकचं हे दुसरं आंतरराष्ट्रीय विमानतळ 2024 पर्यंत अस्तित्वात येणार आहे.